मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून बचाव कार्य व्यवस्थित पार पडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेशमधील जिल्हा प्रशासनाची योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी देखील बोलून मध्य प्रदेशमधील खरगोण व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे. तसेच मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याची कारवाई लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही याबाबतीत दुःख व्यक्त केलं असून प्रशासनाला तात्काळ मदत करण्याचं आवाहन केलं आहे. पाहूयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते या घटनेबाबत काय म्हणाले. परिस्थिती आहे काय नेमकी माहिती आहे प्रत्यक्ष तुम्ही त्यामध्ये वाचले का किंवा काय नेमकी माहिती आता. मध्य प्रदेशमध्ये धार जिल्ह्यामध्ये एक दुर्घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे. अमळनेरकडे येणारी एसटी त्या नदीमध्ये पुलावरून कठडा तोडून पडल्यामुळे 13 लोकांचा मृत्यू आतापर्यंत त्यांच्या डेड बॉडीज सापडलेल्या आहेत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती हे राज्य शासन संवेदना देखील या ठिकाणी व्यक्त करते. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वतः मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांशी फोनवर बोललो. 2 वेळा माझी त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यांचं स्वतः त्या घटनेवर लक्ष आहे. एक मंत्री देखील त्या ठिकाणी त्यांनी अपॉइंट केलेला आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याला राज्य शासनाच्या वतीने देखील जे मृत्यू ज्यांचा झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचा एक निधी देखील आपण जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती हे शासन संवेदनशील आहे. इंदोरवरनं निघालेली बस ही धार जिल्ह्यामध्ये अपघातग्रस्त झाली आणि आतापर्यंत 13 बॉडीज रिकवर झाल्या आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता देखील आहेत. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मी स्वतः आम्ही दोघंही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो की त्यांनी संपूर्ण प्रशासन तात्काळ त्या ठिकाणी पाठवून क्रेन वगैरे सगळं पाठवून आणि कारवाई सुरू केली. बॉडीज रिकवर करणं सुरू केलं. कोणाला वाचवता येईल का याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ते सातत्याने आमच्या संपर्कामध्ये आहेत. आपलेही लोक त्या ठिकाणी काही पोचले आहेत काही पोचत आहेत. श्री गिरीश महाजन यांना तातडीनं आम्ही इंदोरकडे रवाना केलाय की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हे जे काही ऑपरेशन चाललंय त्याच्यामध्ये पूर्ण मदत करावी. जळगाव जिल्ह्यामध्ये देखील आपण व्यवस्था उभी केली आहे ज्यातनं नीट सगळी इन्फॉर्मेशन ही नातेवाईकांना मिळाली पाहिजे आणि कॉर्डिनेशन झालं पाहिजे याची व्यवस्था केलेली आहे. एकूण घटनेसंदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि मी सातत्याने त्या ठिकाणी संपर्कात आहो. तिथल्या कलेक्टरशी देखील माझं बोलणं झालं. कलेक्टरनी व्हिडिओ कॉलवरनं तिथली सगळी परिस्थिती देखील मला दाखवली आणि सगळा प्रकार अतिशय गंभीर आहे. निश्चितपणे या सगळ्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत. त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि आता जे बेपत्ता आहे त्यांना लवकरात लवकर कसं शोधता येईल असा प्रयत्न आमचा असेल.